समुद्राला आलेला उधाणाचा फटका रायगड जिल्ह्यातल्या उरणच्या पिरवाडी समुद्रकिनाऱ्याला बसलाय. पिरवाडी समुद्रकिनाऱ्याची मोठी धूप झाली असून किनाऱ्यावर येणाऱ्या पर्यटकांना आपला तोल सांभाळत किनाऱ्यावर जावं लागतंय. पावसाळ्यात समुद्राकडे जाण्याच्या मार्गावर टाकण्यात आलेले सिमेंट काँक्रीटचे खांबही अस्त्यावस्त झालेले आहेत. समुद्रावर जाण्यासाठी बांधलेल्या पायऱ्याही तुटल्या आहेत. या भरतीमुळे किनाऱ्या लगत असलेल्या स्मशानभूमीखालची जमीनही वाहून गेली आहे. स्मशानभूमीचं मोठं नुकसान झालंय तर किनाऱ्यावरची 15 ते 20 झाडं उन्मळून पडली आहेत. नागावचं स्मशानभूमी, त्याचबरोबर त्या ठिकाणी पिरवाडीला अनेक गणपती विसर्जन, नारळी पौर्णिमा आणि अनेक पर्यटक त्या ठिकाणी समुद्राचा समुद्रकिनारा आस्वाद घ्यायला जातात, त्यांना कुठल्याही प्रकारचं दुखापत होऊ नये किंवा कुठली मनुष्यहानी होऊ नये यासाठी तातडीनं त्या ठिकाणी बंधारा बांधून त्या ठिकाणी पोलीस फोर्स, त्याच्यानंतर कोस्ट गार्ड अशा प्रकारचं त्या ठिकाणी संरक्षणासाठी बंदोबस्त करण्याचं माझी मागणी असेल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.